नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आतापर्यंत आपण सामनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या किंवा शिवसेना पक्षप्रमुखांच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीनं आपण अनेक विशेषणं दिली. बेधडक मुलाखत, रोखठोक मुलाखत किंवा धडाकेबाद मुलाखत, तोफखाना मुलाखत. पण आजची मुलाखत आहे त्या मुलाखतीचं विशेषण आम्ही असं लावलंय, अभिनंदन मुलाखत. धन्यवाद. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करताना मुख्यमंत्र्यांना एक वर्षाचा कालखंड लोटला आणि हे आघाडीचं सरकार एक वर्ष अशा प्रकारे यशस्वीपणे अनेक संकटांशी मुकाबला करत उद्धव ठाकरे यांनी चालवला हा एक चमत्कार आहे आणि त्या चमत्काराला नमस्कार करणं हे आज संपूर्ण देश आपलं कर्तव्य मानतो आहे. कारण अख्ख्या देशामध्ये या सरकारकडे लक्ष होतं की हे सरकार कशाप्रकारे चालेल, या सरकारचं नेतृत्व जे उद्धव ठाकरे करत आहेत ते कशाप्रकारे महाराष्ट्र आणि सरकारला पुढे नेतील. आणि आज एक वर्षानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या समोर या चमत्काराविषयी बोलण्यासाठी उपस्थित आहेत. मी आपलं अभिनंदन करतो, स्वागत करतो. उद्धवजी, सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे, हे सरकार 11 दिवसही चालणार नाही, त्यानंतर हे सरकार 3 महिन्यात पडेल, हे सरकार आता आपल्याच ओझ्यानं पडेल, अशी अनेक ज्योतिष आणि भाकितं वर्तवली. असं बोलणाऱ्यांचे दात पडत आले. हो, पण दात कसे पाडलेत तुम्ही ते? पहिली गोष्ट म्हणजे आपण जे म्हणालात, म्हणजे मी काही बोलण्याच्या आधी प्रामाणिकपणाने मी महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला अक्षरशः या माध्यमातून साष्टांग दंडवत घालतो. कारण चमत्कार हा शब्द जो काही वापरला, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अंधश्रद्धा विरोधी, जादूटोणा विरोधी असा कायदा मंजूर केला गेला, त्याच्यामुळे चमत्कार या शब्दाला काही जण आक्षेप घेतील. आणि ह्या चमत्कारापेक्षा माझं असं म्हणणं आहे की सगळेजण एकत्र आले तर मग त्याला तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर जरूर म्हणा, तर आणि तरच हे सत्य जे आहे ते दिसू शकतं. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे सत्ता परिवर्तन होणं हे अनपेक्षित होतं आणि एक राजकीय चमत्कारच होता. त्यावेळेला संपूर्ण देश अचंबित झाला, या अर्थाने मी चमत्कार म्हणतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी जी सुरुवात केली होती ती मायबाप जनतेपासून, कारण त्यांचा आशीर्वाद, भरभक्कम आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास. कारण अशा या राजकीय घडामोडी घडतात, पण त्या प्रत्येक घडामोडीच्या मागे जनता असतेच असं नाही. आपण पाहिलं असेल किंवा आज तोच हा दिवस आहे, एक वर्षापूर्वीचा जर का डोळ्यासमोर आणला तर शिवतीर्थ फुलून गेलं होतं, आनंदाने ओसंडून वाहत होतं. काही जणांना असं वाटलं की जनमताच्या विरुद्ध हे झालं, पण तसं जर असतं तर शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरती तेव्हा कोणी फिरकलंही नसतं. साहजिकच आहे हे सगळं घडवणं हे फार कठीण होतं. आपणही त्यातले साक्षीदार आहात, एक महत्वाचे घटक आहात. दोन्ही तिन्ही पक्ष एकत्र येताना मुळामध्ये हे पक्ष एकत्र येऊच शकणार नाही असा काही जणांचा एक कयास होता, आणि तो कयास त्यांना वाटत होता की बरोबर येईल आणि शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल, तिला यावंच लागेल, तिच्याशिवाय ती करूच शकत नाही काही, असं ज्यांचा समज होता तो आपण फोल ठरवला. आणि याच्यामध्ये नक्कीच काँग्रेस, मग त्या सोनियाजी आहेत, राष्ट्रवादी शरद पवार जी आहेत, त्यांनी सुद्धा एक नाही म्हटलं तरी राजकीय धाडस दाखवलं आणि विश्वास दाखवला. उद्धवजी, प्रयत्न एक वर्षामध्ये सरकार अस्थिर करण्याचे पूर्णपणे अपयशी ठरले आणि सरकार भक्कम पण उभं आहे, पण आज आपण सरकारचं अभिनंदन करत असताना किंवा बोलत असताना बाहेर पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणण्यासाठी, कसला दबाव? ईडी सारख्या ज्या 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 संस्था आहेत सरकारच्या हातामध्ये आहेत, त्या महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करतायत, जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत. म्हणजे हे तुम्ही कसं काय, म्हणजे अशा प्रकारे जर हो, जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कारण नाही म्हटलं तरी एक गोष्ट लोक विसरतात की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो चमत्कार म्हणालात तो चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत आहे, तेज आहे. महाराष्ट्रावरती अनेक संकटं आली, आपत्त्या आल्या, भले अंगावरती आले, पण काय झालं हे जसं मी माझ्या दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो, माझ्या आजोबांच्या
पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा एक संदर्भ दिला होता की महाराष्ट्र हा मेल्या आईचं दूध प्यालेलं नाही, वाघाची औलाद आहे आणि तिच्या वाटेला जर का कोणी जाईल किंवा महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत, भविष्यात पाहिजे असतील तर पाहायला मिळतील. आणि ही अशी संकटं अंगावर घेत परतवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कोणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून माझं म्हणणं आहे आव्हानांना जर आव्हान देऊन जर हे तुम्ही सूडचक्र करत असाल तर सूडचक्रामध्ये आम्हाला जायची इच्छा नाही. कारण तुमच्या सूडचक्राला आम्ही म्हणताना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे, सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे, आमच्याकडे पण चक्र आहे, आम्ही मागे लावू शकतो. पण संपूर्ण देशामध्ये या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, होतोच आहे. आणि आता एक वर्षानंतर पूर्णपणे उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रामध्ये हे अघोरी प्रयोग सुरू झालेले आहेत. ह्याचा म्हणून मी म्हटलं ना की मी मागे अनेकदा म्हटलेलं की मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. आणि ह्या पद्धतीने म्हणजे खरं कुटुंबियांवरती ही पद्धत नाही, महाराष्ट्राची तरी नाहीये, नक्कीच नाही, एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ही संस्कृती आहे. आणि तुम्ही कुटुंबियांवरती येणार असाल, मुलाबाळांवरती येणार असाल, तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो. सरकार प्रतिकार करेल या सगळ्या? सरकार काय, अख्खा महाराष्ट्र करेल. बर, अख्खा महाराष्ट्र करेल. कारण महाराष्ट्रात हा कधीच विचार रुजलेला नाहीये. सुडाचा विचार शत्रूला पराभूत करणं हा आहे, पण ह्या पद्धतीने कारण नसताना अशा प्रकारचा प्रतिकार ममता बॅनर्जींनी फार ताकदीने केला होता. करणार ना, बंगाल आहेच, कारण बंगाल आणि महाराष्ट्राला एक परंपरा आहे, क्रांतिकारकांची परंपरा आहे. त्याच्यामुळे क्रांती आणि पराक्रम ह्या मातीमध्येच आहे, मातीतच जन्माला येतो. म्हणूनच तर महाराष्ट्राला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणतो, कारण त्यांनी नुसतं स्वराज्य नाही स्थापन केलं तर अन्याय किंबहुना हे जे काय उपरे अंगावरती येतात आक्रमक त्यांचा फडशा कसा पाडायचा ती शक्ती आणि एक प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. म्हणून माझं म्हणणं असंच आहे की राजकारण राजकारणासारखं करा. त्याच्यामध्ये जर का तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्व काळ कोणाकडे राहत नाही. मागे त्यांच्याही बद्दल कसं सगळं चाललं होतं आणि त्याही केसेस कशा होत्या काय होत्या आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कसं त्यांना वाचवलं होतं ह्याचं थोडं जरी भान त्यांना असेल तर काळ कसा बदलू शकतो. आणि याही काळामध्ये सत्ता ही केवळ खुर्चीत बसलं असतं म्हणून नाही आहे तर जनता ही मोठी एक ताकद आणि खरी सत्ता ती असते, ती आमच्यासोबत आहे. पण ईडीचा वापर केल्यामुळे किंवा सीबीआयचा वापर केल्यामुळे आता सीबीआयला आपण आता वेसण घातलेली आहे. का घातली? हा, का घातली? कारण जेव्हा जेव्हा दुरुपयोग तुम्ही करायला लागलात, खरं सीबीआय काय, ईडी काय, काय त्याच्यावरती राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं, माल मसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडानी जायचं का? मग जनतेने आपल्याकडनं काय अपेक्षा ठेवायची? सुडानीच वागायचं असेल तर मग तुम्ही एक सूड काढा, आम्ही 10 सूड काढतो. हा जो मसाला आपल्याकडे आहे त्याला फोडणी कधी देणार? म्हणून मी म्हटलं ना की एकदा सुडानी वागायचंच आहे का. माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते, त्याच्यामुळे त्या मार्गाने आम्हाला आज तरी जायची इच्छा नाही, आम्हाला भाग पाडू नका. उद्धवजी, या सरकारला एक वर्ष झालं, म्हणजे एक वर्षाचं पान उलटलं, कसं वाटतं आपल्याला? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे, महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, देशाला दिशा देणारं राज्य आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो की एक वर्ष हे पूर्ण झालं. खरं म्हणजे मी या शासन प्रशासन या पठडीतला नाहीये. आमचं जे घराणं आहे आजची आमची आता 6वी पिढी आहे महाराष्ट्राची सेवा करणारी, महाराष्ट्राची सेवा करणारी 6वी पिढी आदित्यची बघितलं तर. आणि त्या पिढीवरती एक संस्कार आहेत, नक्कीच आहेत. आम्ही कधी म्हणजे शिवसेना प्रमुख एक गंमत म्हणून सांगतो, सहज आता बोलता बोलता आठवलं, मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या आईला कधी बघितलं नव्हतं, पण माझे आजोबा सांगायचे आणि बाळासाहेब सांगायचे आपण ऐकलं असेल की त्यांना माझे त्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं, गव्हर्नमेंट सर्वंट. माझ्या आजीच्या मुलाने गव्हर्नमेंट स्थापन केलं आणि तिचा नातू गव्हर्नमेंट चालवतोय,
तर हा असा एक योगायोग असतो। परंतु आम्ही सरकार बिरकार एक ठीक आहे, जे काय आहोत ते सगळ्यांच्या समोर ते काय पुन्हा पुन्हा ते पुनरावृत्ती करण्याची गरज नाही। एका आव्हानात्मक परिस्थितीत मला ही भूमिका जबाबदारी स्वीकारावी लागली। अनुभवाचा म्हणजे प्रशासनाचा अनुभव नाही काही नाही, महापालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असल्यानंतर केवळ मुंबईचे महापौर निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी महापालिकेच्या सभागृहात जातो। पण प्रशासनावर मान ठोकल्याशिवाय राज्य चालवता येत नाही, सांगतो ना। आणि मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्यात हे करोनासारखं जवळपास 100 वर्षानंतर आलेलं महाभयानक संकट, याच्यामध्ये माझ्या तिन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांनी आणि जे समर्थक आहेत, मग ते बच्चू कडू आहेत सगळेच, त्यांनी जे सहकार्य मला केले आणि समजून उमजून आम्ही जो काय कारभार करतो आहोत, एक एकजिन्सीपणा जो काय आलेला आहे त्याच्यामुळे तर हे शक्य झालंच। पण विशेष म्हणजे प्रशासन म्हटल्यानंतर सगळी सचिव मंडळी आली। आता काही काही सचिवांची माझी महापालिकेच्या माध्यमातून किंवा कधी अशी भेट व्हायची प्रेझेंटेशनच्या वेळेला, सगळेच सचिव काय माझ्या परिचयाचे नव्हते, काही जण मला भेटले नव्हते, पण त्या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून जी एक सहकार्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या मनात एक असं होतं की आता वातावरण मोकळं झालं, चांगलं झालं, आता कामाला लागूया। आणि ते जे काही सहकार्य करतायत तेही फार महत्वाचं आहे। संपूर्ण राज्यातली प्रशासनाची यंत्रणा आहे, पोलीस आहेत, महसूल आहे, सगळेच, या सगळ्यांचं सहकार्य लागतंय म्हणून आणि म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं। आणि मला आत्मविश्वास आहे की पुढची सुद्धा 4 तर नक्कीच आम्ही पार करूच करू, पुढचं जनता आहेच। जसं मगाशी म्हटलं की महाराष्ट्रासारख्या राज्याचा आपण मुख्यमंत्री आहात, हे राज्य नेहमी देशाला दिशा देणारं, मार्गदर्शन करणारं, प्रेरणा देणार आहे। या राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना आपल्या मराठी भाषेत जर आपण म्हणतो लय भारी वाटतं का? लय भारी आहे नक्कीच आहे। हा पण तसं दडपण काय माझ्यावर कधी आलं नाही, याचं कारण सत्ता उपभोगली नसली तरी सत्ता जवळून पाहत आलो, आसपासचे सगळे मते बंदोबस्तापासून सगळं हे शिवसेना प्रमुखांमुळे हे पहिल्यापासून पाहत आलो, साधारणतः ही सत्ता काय आहे जवळून पाहत आलेलो आहे, त्याच्यामुळे दडपण असं कधी आलं नाही। तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला? वर्षभरामध्ये एक मोठा बदल झाला तो मी माझ्या शिवसैनिकांपासून भेटीसाठी थोडासा दुरावलो, भेटी प्रत्यक्ष भेटी, आणि त्याला कारण केवळ मुख्यमंत्रीपद नाही आहे, साहजिकच आहे करोना हे जे काय लावून बसलोय आपण, माझी कुटुंब माझी जबाबदारी, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच गाठीभेटी ह्या थांबल्या होत्या। पण गेल्या काही दिवसापासून मी पुन्हा प्रथम माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला आता सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू हळू, कारण जर का मी एकदम सगळं ओपन केलं उघड केलं तर मला त्यांच्याही जीवाची काळजी आहे, उत्साह देतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जसं मगाशी आपल्याला विचारला प्रश्न मी की आपल्या जीवनात काय बदल झाला, पण महाराष्ट्राने एक असा मुख्यमंत्री पाहिला गेल्या वर्षभरामध्ये की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा स्वतः ड्रायव्हिंग करत मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर किंवा वर्षावर जातो, हे चित्र महाराष्ट्रात पंढरपूरला आपण गेलात इतका 7-8 तासाचा जास्त प्रवास करत ड्रायव्हिंग करत हे चित्र कधी महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं। हे चित्र तसं प्रेरणादायी आहे, तसं गमतीचं सुद्धा आहे, आणि मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आहेत हे दाखवणार आहे। जमिनीवरती आहेत, क्लचवरती आहे, ब्रेकवरती आहे, एक्सिलेटरवरती पण आहे आणि हातामध्ये स्टेअरिंग पण आहे। तर ड्रायव्हिंग तुम्ही का करताय अजूनही? त्याची सुरुवात तर म्हणजे सुरुवात म्हणजे काय, आता सुरुवात नाही केली, अनेक वर्ष मी गाडी चालवतो मुख्यमंत्री म्हणून विचार सांगतो। त्याच्यानंतर हे करोनाचे एक संकट आलं, साहजिकच आहे थोडस एक अंतर ठेवा, गाडीमध्ये जास्त माणसं नको, मग मी म्हटलं माझ्या आता माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती आपण दडपून ठेवायचं, बंधनं ठेवायची, मग प्रत्येक वेळेला त्यांची टेस्ट करा, तर त्यावेळात ही सुरुवात केली आणि आता ती कंटिन्यू आहे। पण असं काय नाही की मी गाडी चालवतच राहीन, ठीक आहे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत। मुख्यमंत्री पाठिंबा आणि मुख्यमंत्री पद हे जे काय त्याला काय म्हणायचं प्रभावळ किंवा असं काय नाही आहे, मुख्यमंत्री माणूसच असतो, बरं पंतप्रधानही माणूसच असतो, फक्त आपल्यातली माणुसकी घालू नये, जाऊ देऊ नये हे ज्यांनी त्यांनी पाहिलं पाहिजे। या दिवशी मुख्यमंत्र्यातली पंतप्रधानातली सगळ्यातली माणुसकी मरेल
त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कामाचा नाही. नक्कीच. आणि आपली परंपरा आहे ठाकरे कुटुंबाची आणि महाराष्ट्राची, माणुसकी ही राजकारणापेक्षा श्रेष्ठ. आपण नाहीतर राजकारण करायचं कोणासाठी? होय. म्हणजे तुम्ही या काळामध्ये जसं ड्रायव्हिंगच्या विषयाने अनेक बाबतीत आपण पाहतो की आत्मनिर्भरच झालेला आहात सगळ्या बाबतीत, पण महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? कारण मी असं पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये आपलं सरकार आल्यापासून केंद्राचं आपल्याला अजिबात सहकार्य मिळत नाही आहे. अनेक बाबतीत आपली कोंडी होते आहे, आर्थिक कोंडी होते आहे किंवा इतर बाबतीत कोंडी होते आहे. हे राज्य नीट चालू नये अशा प्रकारची धोरणं आणि भूमिका केंद्रातून घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राला आत्मनिर्भरता शिकण्याची गरज नाही, पण प्रधानमंत्र्यांचा संदेश आत्मनिर्भर व्हा. मग महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्र ठामपणाने एक एक पाऊल पुढे टाकत चाललेला आहे. नक्कीच टाकतोय. केंद्र आणि राज्य, खरं जे मी मगाशी म्हटलं की माणूस की मरता कामा नये. बरं, त्या ठीक आहे, कोणी आज पंतप्रधान असेल उद्या दुसरा असेल, कोणी आज मुख्यमंत्री आहे उद्या दुसरा असेल, पण आपण मुळामध्ये इथे का बसलेलो आहे? इकडे पक्ष भेद विसरून, कारण तुम्ही शपथ घेताना सर्वांना समान असा तुम्ही न्याय दिला पाहिजे. तो जर न देता तुम्ही त्याच्यात पक्षपात करत असाल तर मग मात्र तुम्ही त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व अत्यंत कठीण काळामध्ये महाराष्ट्राने जे काही काम केलेलं आहे ते या 28 तारखेला आम्ही जनतेसमोर ठेवतो आहोत. एक नाही म्हटलं तरी एक पुस्तकच झालेलं आहे. आपण काल प्रधानमंत्र्यांना पण सांगितलं की महाराष्ट्रानं कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची जंत्री आपण प्रधानमंत्र्यांना दिलेली आहे. हो, त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. नक्कीच आहे. मला मी इतर देशातली माहिती, विशेषतः जो बिल्ला आपण लावला आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही देशात नव्हे तर जगामध्ये सुद्धा ही संकल्पना फार नवीन आहे आणि ती महाराष्ट्रात यशस्वी होते. मला तेच सांगायचंय की मगाशी जे म्हटलं ना की सर्वांनी खूप सहकार्य केलं. अगदी ही मोहीम राबवण्यामध्ये आपले डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, आशा, अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सगळ्यांचं एवढं अमाप ह्याच्यामध्ये योगदान आहे की साधा विचार करा, आपापल्या आपल्या घरी काही काही ठिकाणी दोनदा तीनदा ही टीम गेलेली आहे. आणि उंच बिल्डिंग असेल, लिफ्ट नसेल तर वरती जाऊन विचारपूस करायची, पुन्हा त्याच्यामध्ये कोण कोरोनाग्रस्त असेल का, काय असेल का. या मोहिमेतून जो माझा हेतू होता की एक तर जनजागृती करणं, महाराष्ट्राच्या आरोग्याची एक तपासणी चौकशी करणं, आणि ज्याला आपण एक हेल्थ मॅप म्हणतो की कसा आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे, त्याच्यात आता बहुतेकांनी जी माहिती दिलेली स्वतःहून, त्याच्यात ज्याला आपण सहव्याधी म्हणतो, कोमॉर्बिडिटी, त्या कोणाकोणाला आहेत, मग कार्डियक प्रॉब्लेम कोणाला आहे, डायबिटीस कोणाला आहे, कॅन्सर कोणाला आहे, इतर व्याधी कोणाला आहेत, किडनीचे विकार कोणाला आहेत, हे सगळं आता आपल्याकडे नोट झालं. तुम्ही फार व्यवस्थित जनतेला सांगताय, पण हे जेव्हा तुम्ही सांगता फेसबुक लाईव्हमधून किंवा समाज माध्यमातून इतर माध्यमातून, तेव्हा तुमच्यावर एक टीका होते विरोधी पक्षाकडून सातत्यानं. नाही, मी माझं वाक्य अर्धवट तोडलं. मी तुम्हाला सांगितलं ना की किडनी विकार असेल, अमुक विकार, सगळ्यांचे विकारच राहिले, पण डोक्याचे विकार त्याच्यात घ्यायचे राहिले. मग डोक्याचे विकारांवर आता ते टीका करत असतील त्याला मी काय करू? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलीकडे काय करत आहे. ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर आल तर हात धुवून मागे लागेल, हात धुतलेले आहेत. डोक्यावरती उपचाराची जी प्रक्रिया सुरू आहे आता, ते डोक्यावरती म्हणजे नुसतं चंपी मालिश नाही करणार. बरं, आपण राज्यकर्ते झालात महाराष्ट्राचे, त्या दिवसापासून साधारण त्या काळापासून या राज्यामध्ये या ना त्या कारणाने अशांतता आणि अस्वस्थता आहे. जसं आपण मगाशी म्हटलं करोनाचं संकट आलं, त्या संकटामुळे संपूर्ण राज्यामध्ये जनतेमध्ये एक मानसिक अशांतता आहे. मग निसर्ग वादळ आलं, पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात परत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाली पूर्व विदर्भात. होय, पूर आला. होय, अजूनही करोनाचा धुमाकूळ संपलेला नाही, त्याच्यामुळे ही अशांतता, ही अस्वस्थता यापुढे कायम राहील असं वाटतं आपल्याला? जर का 2 मिनिटं थोडस करोनाच्या बाबतीत विषयांतर किंवा हे होणार नसेल तर मी सांगेन की साधारणतः 1918 साली फ्लूची साथ आलेली, त्याला स्पॅनिश फ्लू म्हणतात. आणि त्यात सुद्धा मला नीट अजून मी माहिती काढतोय, पण 2-2.5 वर्ष ती साथ राहिली होती जगभर.
आणि आपल्या देशामध्ये साधारणतः 1 कोटीच्या आसपास जनता मृत्यूमुखी पडली होती. 2.5 वर्ष ही साथ चालली होती. त्याच्यानंतर ही दुसरी साथ आलेली आहे. आत्तापर्यंतचे आकडे हे ते आजचे आकडे कालचे आकडे हे आहेतच. आणि लाटा मागून लाटा येत आहेत, लाटा मागून लाटा येत आहेत. म्हणून मी असं म्हटलं की लाटा म्हटल्यानंतर समुद्र किनाऱ्याची आठवण येते. समुद्र किनारा इतर वेळेला खूप छान असतो, वारा येत असतो, छान सूर्यास्त सूर्योदय दिसत असतो, पण लाटा बघून पुढे जायचं असतं. आणि एक लाट गेल्यानंतर दुसरी येते आहे आणि मग सावधानता बाळगणे हे आपलं कर्तव्य आहे. ह्या मोहिमेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण जनजागृती आणली, जनतेच्या आरोग्याची चौकशी केली, योग्य ती उपचारांची सोयसुद्धा केली, आरोग्य सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. पण इतर वेळेला स्वतःची खबरदारी स्वतः घ्यायला पाहिजे. ही जी मोहीम राबवली त्याच्यामध्ये आता वॅक्सिनवरती काल माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. अजूनही कोणतं वॅक्सिन हातात आलेलं नाही, कधी येईल माहिती नाही. त्यांचा दौरा आहे पुण्यात. हो, पुण्यात दौरा आहे, पण अजूनही त्यांनीच काल सांगितलं काहीच नाहीये. मग ते का पुढच्या या दौऱ्यात मला माहित नाही काय देशाचे राजदूत घेऊन. हो, चांगलं आहे. प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत. चांगल्या कामाला आम्ही नेहमी शुभेच्छाच देतो आणि चांगलं काम त्यांनी करावं. त्यांनी सुद्धा कोरोनाच्या बाबतीत मी त्यांना तेच सांगितलं की देशासाठी एक धोरण ठरवा. आणि हेच सांगत होतो की ह्या विषयावरती काल पण चर्चा झाली की लस कधी येणार माहिती नाही. आपल्या 12 कोटी जनतेला टप्प्याटप्प्याने द्यायची, मग प्राधान्याने कोणाला द्यायची, मग त्यांना बहुतेक ज्या कंपन्या आहेत त्यांच्यात बुस्टर डोस आहे, म्हणजे प्रत्येकाला 2 तरी ह्या लस द्यावी लागणार, म्हणजे त्याला खूप वेळ जाणार आहे. आणि ती लस दिल्यानंतर प्रतिबंधात्मक शक्ती किती किती दिवसानंतर येणार आणि किती काळ टिकणार ह्याच्यावरती उत्तर नाही. म्हणजेच काय की मास्क लावा, अंतर ठेवा आणि हात धुवा. हात धुवा, हात धुवून मागे लागायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ह्या 3 गोष्टी ह्या या व्हायरसपासून आपल्याला दूर ठेवतात, हे आता जागतिक सत्य आहे. उद्योजक पण ह्यामुळे आपण आता राज्याचा विचार करू. देश मोठा आहे. प्रधानमंत्री म्हणतायत करोनाचं संकट हे दुसऱ्या विश्वयुद्धापेक्षा भयंकर आहे, प्रधानमंत्री मान्य करतायत. पण महाराष्ट्रामध्ये उद्योग, रोजगार, आर्थिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये फटका बसतोय. आणि त्याच्यामुळे असं होत आहे की नव्याने आपण निर्बंध लादले तर या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मला नाही वाटत. आणि याचं कारण का, एक तर नवीन निर्बंध नको असतील तर जनतेने ही त्रिसूत्री पाळावी आणि काही प्रमाण सोडलं तर बरेचशी लोक ती पाळतात. कारण ही बंधनं जी आहेत ह्याच्याशिवाय तरुणोपाय नाहीये. आणि लॉकडाऊन सुद्धा जो मुद्दा होता, विषय होता की मोना जर तुम्ही म्हणता पुढे लावावं लागेल का, तर आपण काय पत्करणार, आयुष्य की धोका. आणि मला असं वाटतं की आता जवळपास सगळं महाराष्ट्रामध्ये आपण उघडलेलं आहे, ते पुन्हा बंद करावी अशी माझी काय कोणाचीच इच्छा नाहीये. पण बंद होऊ न देणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. जर आपण अनावश्यक गर्दी केली, अनावश्यक ठिकाणी गेलो, कारण नसताना गेलो, मास्क न लावता फिरलो, हात धुतले नाहीत, अंतर ठेवलं नाही, तर एक 2 दिशा आहेत कोणत्या दिशेने जायचं. पण लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली. नाही नाही, त्याला काही मी आंदोलन नाही म्हणत. आणि दुर्दैव आहे, माननीय पंतप्रधानांना मी काल तेच सांगितलं की हे सगळं जे आपण सांगतायत आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही लढाई लढतो आहोत, आपण नेतृत्व देत आहात. आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना काही राजकीय पक्ष मात्र रस्त्यावरती उतरून सगळे नियम मोडून आंदोलनं करतायत. अशा सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपण असंच मार्गदर्शन करावं आणि समज द्यावी. तुम्ही असं म्हटलं की राज्यातील भाजप नेत्यांना इंजेक्शन दिलं पाहिजे, असं नाही म्हटलं. मी म्हटलं आता ते म्हणजे डोस दिला पाहिजे एक चांगला विरोधी पक्षाला म्हणतोय मी. नाही, शेवटी राजकारणाला सुद्धा एक सीमा आहे. हा, राजकारण सुद्धा सीमा आहे. प्राथमिकता काय, जनता. आणि त्या जनतेचं आयुष्य, आरोग्य ह्याची जर का तुम्हाला जबाबदारीचं भान नसेल तर मग तुम्ही राज्यकर्ते किंवा राजकारणी कसे. पहिली मूलभूत तीच गोष्ट आहे की जर कोणाला जनतेच्या जीवाची पर्वा नसेल तर तो राजकारणात राहू कसा शकतो. त्याने राजकारणात राहू नये, कारण अशा लोकांच्या हातात जर का पुन्हा महाराष्ट्र गेला तर महाराष्ट्र काय होईल सांगता येत नाही. उद्योग या काळामध्ये शिक्षणाचा खेळखुंडाबा झालाय. दुर्दैव ज्याला मराठीमध्ये अगदी आपण बोलाय तर शिक्षणाचा आयचा घो झालाय, अगदी स्पष्ट बोलायचं तर. आणि महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर प्रगत राज्य आहे. मुंबई महाराष्ट्रातली विद्यापीठं असतील, शैक्षणिक संस्था असतील, यांनी उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन देशात आणि जगाला
उत्तम लोक निर्माण करून दिले आहेत. तर या शिक्षणासंदर्भात भविष्यामध्ये सरकार कोणती भूमिका घेणार आहे? आपण आटोकाट प्रयत्न करतोय विविध मार्गाने शिक्षण सुरू ठेवण्याचा. साहजिकच आहे, या सगळ्या कालावधीत वर्क फ्रॉम होम हा एक प्रकार नव्याने उदयास आला. एकूण काय, माझं प्रामाणिक मत असे, कदाचित मी गेल्या आपल्या मुलाखतीत पण बोललो असेल, की करोनाने आपल्याला भूतकाळात नेलं की भविष्यकाळात. माझं मत आहे भविष्यकाळात नेलं. ह्याचं कारण, ज्या काही सोयी सुविधा आपण ज्याच्यावरती संशोधन झालं आणि उपलब्धता आहे, त्याचा वापर आपण असं म्हणत होतो की उद्या घरात बसून सगळं हे करता येईल, ते आज आहे. आणि ते जर का केलं तर ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. म्हणजे मी सुरुवातीच्या काळात असं वाचलं होतं, लेख आले होते चीनच्या संदर्भात आपल्याकडचे, म्हणजे काही मराठी लोक तिकडे राहत आहेत, त्यांनी लिहिलेले लेख होते. त्यांनी असं सांगितलं त्यांच्या लेखात की या सर्व काळामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक होता त्यावेळेला. चीन आता त्यातून बाहेर पडला, तिथे काय आता बातमी येत नाही, कारण चीननी काही का असेना शिस्त पाळली असेल किंवा पाळली म्हणा पाळून घेतली असेल. पण त्या काळामध्ये चीननी बाकी गोष्टी एवढ्या ह्या मजबूत करून ठेवलेल्या की त्यांचं तसं कुठे अडलं नाही, शिक्षण अडलं नाही, कामकाज अडलं नाही, सगळं वर्क फ्रॉम होम चालू राहिलं. म्हणून त्यांचं अर्थचक्र नाही म्हटलं तरी चालू राहिलं असं त्या लेखामध्ये होतं. मग या गोष्टी अजूनही आपण प्रयत्न सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. शेवटी कसं आहे की ऑनलाईन शिक्षण आपण प्रयत्न करतोय जिथे जिथे शक्यता असेल. आता तसं आपण निर्णय घेतलाच होता की 9वी ते 12वी शाळा उघडा, पण अनेक देशात जिथे सगळं ओपन केलं होतं तिथे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांसह विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले, मग पुन्हा बंद करावं लागलं. आणि हा जीवाशी खेळ होतो. म्हणून मला असं वाटतं, मी काल जे माननीय पंतप्रधानांना आवाहन केलं की संपूर्ण देशासाठी एक धोरण ठरवा. प्रत्येक राज्य, म्हणजे हे राज्य उघडं आहे, हे राज्य बंद आहे, इकडे वाढलं म्हणून हे बंद, इकडे कमी झालं म्हणून हे उघडं, मग उद्या इकडे वाढणार पुन्हा तिकडे, त्याच्यापेक्षा एकदा काय तो एक तुम्ही हे घालून द्या की पुढचं वर्ष आपल्याला सुरक्षितपणाने कसं काढायचं आहे. मग शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा राज्याने आणि केंद्राने एकमेकाच्या सहकार्याने काहीतरी केलं पाहिजे. काय तुम्ही करू शकता, टीव्ही चॅनेल्स देऊ शकता का, ऑनलाईनमध्ये सुद्धा आम्हाला त्वरेने तुम्ही ह्या नेटवर्किंगच्या सुविधा करून देता का, आपण करतोच आहोत. पण ही परिस्थिती जी आहे, जो मुद्दा तुम्ही मगाशी काढला होता, हे खरंच आहे की साधारणतः मी दसऱ्याच्या भाषणात माझ्या म्हटलं होतं की 38,000 कोटी हे केंद्राकडे बाकी आहेत, त्यातनं त्याच्यानंतर 4-5 हजार कोटी आले, पुन्हा त्याच्यात भर पडली, त्यात पुन्हा 37-38 हजार कोटीच्या आसपास गेलं. हो, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटतो आहे. आहेच ना, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत नीट होत नाहीये. नाही, मदत होते आहे, नक्कीच होते. शेतकऱ्यांच्या बाबतीत मी मुद्दामून एक गोष्ट सांगेन. आता सगळ्या गोष्टीमध्ये परिस्थिती बिकट आहे, नक्कीच बिकट आहे. त्या बिकट परिस्थिती सुद्धा आपण जे काय करता येणं शक्य असेल ते करून सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. परंतु सुरुवात जी आपण केली होती त्याच्यात मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की आपण साधारणतः 29.5 लाख शेतकऱ्यांना, ज्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आहे, त्यांचं कर्ज विनासायास आपण त्यांना मुक्त केलं होतं. तर इथून सुरुवात केली होती. कारण मुख्यमंत्री होण्याआधी आपण एक खूप मोठं स्वप्न शेतकऱ्यांसाठी घेऊन आणि त्यांच्यासाठी सुद्धा आता ज्या योजना आपण आणतो आहोत, एक बदलत्या काळाप्रमाणे आपण काय बदलायला पाहिजे, आपली शैली बदलायला पाहिजे का, त्याचप्रमाणे मी आता विचार जो करतोय आणि त्याच्यावरती काम सुरू आहे. जे विकेल ते पिकेल, म्हणजे काय की ज्याला बाजारपेठ आहे तेच पिकवा, ज्याला मागणी आहे तेच पिकवा. बाजारपेठ कशी निर्माण करणार? बाजारपेठेसाठी सुद्धा ह्या सगळी ती मोठी योजना आहे, ती योजना आहे. आणि त्या योजनेला आपण आता अंतिम स्वरूपात आपण जवळपास आणलेलं आहे की ज्याला मागणी आहे का, कोणत्या ह्याला मागणी आहे, मग ते कुठे चांगलं तयार होतं, मग साधारणतः शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची गटशेती किंवा असं काही करता येईल का, मग त्यांना कोणत्या दर्जाचं पीक, ज्याला मागणी आहे तसंच त्याला बी बियाणं द्यायचं, कोणत्या हवामानात ते होतं, कोणत्या जमिनीत ते होतं, असं करत तो एक एक विभागवर ते करायचं. आणि मात्र त्याला मार्केटिंगची सुद्धा, बाजारपेठेची सुद्धा सुविधा उपलब्ध करून द्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी होती विचार चालू. म्हणजे तो, कारण काय होतं की कर्जमुक्त एकदा केला तरी बिचाऱ्याला पुढच्या वर्षी कर्जाचा डोंगर घ्यावाच लागतो. त्याला कर्जाशिवाय, म्हणजे एकदा त्याला बाजारपेठ दिली, म्हणजे हमी भाव म्हणतो ना, त्याच्याऐवजी हमखास भाव. उद्योग आणि रोजगार हे अत्यंत दोन महत्वाचे विषय महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये आहेत. बिहारची अख्खी निवडणूक विधानसभेची ही रोजगार या मुद्द्यावर लढवली गेली. तेजस्वी यादवाने सुरुवात केली ती, भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडला सुद्धा तो विषय घेऊन निवडणूक लढवावी लागली. महाराष्ट्रामध्ये भविष्यात
रोजगार निर्मितीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो? कारण आज उद्योग बंद आहेत. नाही, आज सगळे उद्योग बंद नाही आहे. आपण जवळपास सगळे उद्योग सुरू केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की साधारणतः जूनच्या महिन्यात 17,000 कोटी आणि त्याच्यानंतर साधारणतः 35,000 कोटीचे सामंजस्य करार केले. ठीक आहे, सामंजस्य करार म्हणजे प्रत्यक्ष उद्योग सुरू नाही झाला, पण तो करताना नुसत्या सह्याने ठोकल्या. त्या उद्योगांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण उद्योग क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र बदल केलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो उगाच परवान्यांचा सगळ्या अडथळ्यांची शर्यत, ती कशी कमी करता येईल, त्याच्यानंतर काही अनावश्यक परवाने लागतात त्याची ते रद्द करता येतील का. नंतर एक गोष्ट मी आपल्याला नक्की सांगतो की सुरुवातीला जे आपण 15-17 हजार कोटीचे एमओयूज केले त्यातले जवळपास 60-70% काम हे पूर्ण झालं. कशा यांनी? त्यांच्या ज्या प्राथमिक गोष्टी असतात, जागा देणं बिणं, ह्या सगळ्या पूर्ण झाल्या. महाराष्ट्रातून उद्योग पळवायचे प्रयत्न सुरू आहेत. पळू देणं, करू देणं प्रयत्न, मला त्याच्याबद्दल काय नाही. जे ज्यांना पळवण्याचा प्रयत्न करायचे ते जरूर करू दे. मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अभिमान आणि आत्मविश्वास आहे, त्याच्यामुळे मी त्यांची चिंता नाही करत. त्यांना दुसरं ते काय करू शकतात? पळवण्याखेरीज दुसरं काय करू शकतात? केंद्रीय प्रकल्प असतील, असतील केंद्रीय प्रकल्प. आता हा सुद्धा सत्तेचा दुरुपयोग आहे. हो, जिकडे नीट चाललेलं सगळं आहे ते तुम्ही तुमची सत्ता म्हणून आज तुम्ही नेणार, उद्या आमची आले होते आम्ही परत आणणार. म्हणजे मुंबई सारख्या शहराचं महत्व कमी करणं किंवा महाराष्ट्राचं महत्व कमी करणं हे एक राष्ट्रीय धोरणच दिसतंय. करू द्या प्रयत्न, करू द्या प्रयत्न. महाराष्ट्र सरकार ते कसं काय रोखणार? महाराष्ट्र सरकार खंबीर आहे, प्रयत्न करू द्या, उलट करूच द्या. मला असं वाटतं उद्धवजी की आता सगळ्यात मोठी राजकीय लढाई कुठली असेल भविष्यातली, तर ती मुंबई महानगरपालिकेची, जी महाराष्ट्राची राजधानी आहे. मला नाही वाटत. आणि कित्येक वर्ष या महापालिकेवरती भगवा आहे, शिवसेनेचा भगवा फडकतोय. हा भगवा उतरवण्याची भाषा आता फार जोरात सुरू झालेली आहे. म्हणून मी म्हटलं मला नाही वाटत. ह्याचं कारण का? की लढाई ही त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी माझे मुंबईकर मला माहिती आहेत आणि गेले 20-25-30 किती वर्ष ते शिवसेनेवरती प्रेम करतायत, विश्वासाने दाखवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी या गडाला आहे आणि म्हणून ज्यांनाही लढायची करायची खुमखुमी असेल त्यांनी त्या तटबंदीवरती डोकं आपटून बघावं. भगवा सोडून द्या, आधी तटबंदीवरती डोकं आपटून बघावं. कारण माझ्या मुंबईकरांच्या प्रेमाची आणि विश्वासाची भक्कम तटबंदी या मुंबईच्या महापालिकेच्या सभोवती आहे आणि तिच्यावर त्यांनी फडकवलेला भगवा मुंबईकरांनी तो त्यांना कोणाला ते जवळपास पण येऊ देणार. कारण तो भगवा शुद्ध नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तो भगवा शुद्ध नाही. आता शुद्ध नाही म्हणजे काय हे मी आता शोधायचा प्रयत्न करतोय स्वतः माझ्यासारखा माणूस सुद्धा. तुम्ही याची व्याख्या कशी कराल की हा भगवा शुद्ध नाही? भगवा शुद्ध नाही म्हणजे आता तुम्हीच तो अग्रलेखात मुद्दा मांडलेला, बिहारमध्ये काय फडकवलेत, कोणतं फडकं फडकवलेत, तिकडे काय नाही भगवा फडकवत तुम्ही. आणि जम्मू काश्मीरमध्ये भगवा तर ठीक आहे, तिकडे तिरंगा फडकवा ना, तिरंगा फडकवा ना हिंमत असेल तर. तिकडे नाही कोणाची डोळेवर करून बघण्याची हिंमत. आणि इतर ठिकाणी जे काय फडकवलं ती फडकी कोणती आहेत तुमची? ती शुद्ध आहेत का? कोणाकोणाबरोबर कशा युत्या केल्यात तुम्ही? कशी तडजोड केली? बिहारमध्ये संघमुक्त भारत म्हणणारा नितीश कुमार बरोबर तुम्ही युती केली, तो भगवा कोणता आहे तुमचा? आधी भगवा आहे का तुमच्याकडे? ते मोदी मुक्त भारत सुद्धा म्हणाले होते, म्हणाले होते, तो त्यांना प्यार आहे. तर ही शुद्धतेची व्याख्या असेल तर आम्हाला नाही जमत. आम्ही जे करतो ते समोरासमोर करतो, मनात असे मनात ठेवून काही करत नाही. उद्धवजी, गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात आणि देशात 3 मुद्दे गाजले. त्यातला पहिला आणि त्याच्यावर चर्चाही खूप झाली, सुशांत सिंग राजपूतचा विषय फार गाजला. म्हणजे सीबीआय लादलं त्यासाठी आपल्यावरती आणि आज तो सगळा विषय बिहार इलेक्शन नंतर शांत संपला, याकडे तुम्ही कसं पाहता? मी त्यांच्याकडे काय म्हणू, मी करुण नजरेने बघतो. बर, कारण ज्यांना प्रेताच्या टाळूवरचं लोणी विकण्याची गरज लागते ते राजकारणात राहण्याच्या लायकीचे नाहीयेत. कारण हे दुर्दैवाने त्याच्या एका तरुणाचा जीव गेला, त्या गेलेल्या जीवाचं तुम्ही राजकारण करता, किती हीन पातळीवरती जातात, किती हीन पातळीवर. हे विकृत पेक्षाही घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे ज्याला मर्द म्हणतो तो मर्दासारखा लढतो. तुम्ही एक दुर्दैवी जीव गेला, त्या गेलेल्या जीवावरती राजकारण करता, त्याच्यावरती तुमच्या शेकोट्या पेटून तुम्ही रोट्या भासता, ही तुमची लायकी, ही तुमची अवकात. दुसरा मुद्दा म्हणजे ती अभिनेत्री जी एक आहे ते सोडून मला ते बोलायचं. हा,
तर मुंबईची बदनामी मला त्या अशा विषयावरती बोलायला मला वेळ पण नाहीये. म्हणजे हा मुंबईकरांचा अपमान आहे आणि अशा तिन्ही वर्णन केलेल्या मुंबईवरती तुम्ही भगवा फडकवताय. मी तेच विचारतोय, ते सोडून द्या. बरं, आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा ओरड आहे झाली या निमित्तानं की महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं लादली, बापरे, हल्ले झाले, बापरे, महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती आहे, हे एका टीव्ही अँकरच्या निमित्तानं विषय निर्माण झाले. पुण्यप्रसून वाजपेयी पत्रकार होते, होय, सध्या कुठे असतात? त्यांच्या सुद्धा स्वातंत्र्यावरती हल्ला करून त्यांना बाहेर काढला असं म्हणतात. असं असे खूप मोठी यादी मध्ये आली होती, तर त्याचा आधी अंदाज घेऊ आपण. त्याच्या मागे कोणती यंत्रणा लावा आणि ते का कुठे गेली ती लोक, त्यांच्यावरती काय काय झालं लावा, त्या सगळ्या याच्या मागे सीबीआय लावा. या पत्रकारांवरती का हल्ले झाले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आणि त्यांनी कोणी केले ते हल्ले आणि त्यांचे तुम्ही काय काय केलं, कसं केलं लावा त्याच्या मागे. त्या याच्यामागे एका मराठी उद्योजकाचा मृत्यू झाला संशयास्पदरित्या आणि त्याची चौकशी करणं नाही, हे संतापजनक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी उभंच राहायचं नाही, उद्योगधंदे करायचे नाहीत, उपरे येणार, त्याला फसवणार, त्याच्या छाताडावरती नाचणार आणि त्यांच्या या दुष्कृत्यामुळे त्यांनी जर का आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येच्या त्यांनी जी काही टिपण केलेलं आहे त्याच्यात ज्यांची नावं असतील त्यांची चौकशी करायची नाही आणि ती दाबून टाकायची आणि पुन्हा काढली तर त्याच्याबद्दल बोलणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडी लावायची. म्हणजे हा मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावरती तुम्ही नाचणार आणि ते आम्ही सहन करू उघड्या डोळ्यांनी, हे नाही होणार. पण तुम्ही ते स्वातंत्र्य मानता का, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो प्रकार आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे, हा असायला पाहिजे, असावं. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणतो, सतत कदाचित माझ्या बोलण्यामध्ये विकृत विकृत विकृती हा शब्द येईल, त्यावर सुद्धा हल्ले झाले तुमच्या कुटुंबावर अशा प्रकारे. हो, म्हणून मी म्हटलं ना की ज्यांना ज्यांना कुटुंब आहेत, हा ज्यांना ज्यांना मुलंबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं की तुम्हालाही मुलं बाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत, ही वेळ उद्या तुमच्यावरही आणण्याची वेळ आमच्यावरती आणू नका, कारण तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाही आहात. जर मागे लागलो तर मग त्या विकृत पातळीवरती मला जायचं नाहीये. महाराष्ट्र आहे, राजकारण करा, ठीक आहे, विचाराने हरवा तुम्ही. विचार संपतात तेव्हा विकृती येते, हे विचार संपल्याचं लक्षण आहे. अनेकदा असं दिसतं सध्या वर्षभरात देशात हे चित्र दुर्मिळ आहे खरं म्हणजे अशा वेळेला की एक बहुमताचं सरकार काम करत असताना राजभवनामध्ये एक पॅरलल समांतर सरकार चालू आहे आणि करू दे त्यांना मजा. एक समान धागा याच्यात असा आहे की राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणं म्हणजे काय? धोतर नाही येते ते अंगामध्ये धमन्यांमध्ये असायला लागतं. असं धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत. मंदिर उघडण्याच्या निमित्तानं हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरं उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व याचा काय संबंध आहे का? मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे. आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बरोबर आहे. बाबरी पाडली गेली त्याचं सुद्धा मी म्हणेन श्रेय, घेण्याची कोणाची हिंमत नव्हती ते शिवसेना प्रमुखांनी केलं. राम मंदिर सर्व ताकदीने सरकार आल्यानंतर बनवण्याची तुमची हिंमत नव्हती, ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होते. राम मंदिर हे कोणी राजकीय पक्षांनी त्याची हे घेऊ नये, श्रेय घेऊ नये, कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने नाही ठरवलेलं. मग हिंदुत्व म्हणजे काय? काय हिंदुत्व म्हणजे काय? पूजा अर्चा करणं आणि घंटा वाजवणं, थाळ्या बडवणं, त्यांनी करोना नाही जात, हे सिद्ध झालेलं आहे, हे सिद्ध झालंय. तर उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत आम्हाला पडू नका. पहिलं या देशातलं स्वराज्य भगव्याचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं, त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व आणि ते तुमचं हिंदुत्व दलालांचं हे शिकवायच्या भानगडीत पडू नका. लव जिहादचा एक नवीन विषय समोर आलाय आणि अनेक लव जिहाद राजकारणात का नसावं, असायला पाहिजे. ते चाललं जिहाद मध्ये नाही, राजकारणात का नसो, म्हणजे त्याचं राजकारण नाही, लव जिहादचं राजकारण भाग वेगळा. बरं, पण लव जिहाद म्हणजे काय? मुस्लिम युवकांनी हिंदू मुलीशी लग्न करायचं त्याला त्यांचा विरोध आहे.
मग तुमची मुफ्ती महम्मद बरोबर युती कशी चालली? मेहबूबा मुफ्ती बरोबर कशी चालली? तेव्हा मुफ्ती पण होते ना. मेहबूबा मुफ्ती बरोबर कशी चालली? नितीश कुमार बरोबर कशी चालली? चंद्रबाबू बरोबर कशी चालली? बरोबर. इतर ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या त्या मग त्याच्यामध्ये भिन्न विचाराचे पक्ष तुम्ही एकत्र युती चालते हे लावू जीवात नाही. आणि तामसंसारी त्यांना तुम्ही मारायला बघता, गोधळाला बघता. गोधळा दंगलीनंतर रामविलास पासवान आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यांना तुम्ही डोकर घेऊन नसलात. हे राजकीय लावू जीवात नाही आणि वापरून पुन्हा सोडून देणं म्हणजे तलाक केलं असं ना तुम्ही राजकारणात सुद्धा. पण महाराष्ट्रामध्ये लव जिहादचा विषय आहे का? आणि कायदा करा अशी भाजपची मागणी आहे. कारण उत्तर प्रदेश, हरियाणा, माझं काय म्हणणं, मध्य प्रदेश, जरूर प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही सांगा, आम्ही येस सर करून कायदा करतो. पण तो करताना मी अनेकदा बोललेलो आहे, आजही परत सांगतो की तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा काश्मीर ते कन्याकुमारी, आता काश्मीरचं सगळं बंधन उठवलेत ना तुम्ही, गोव्यात करा, तुमचं सरकार आहे, गोवंश हत्याबंदी इतरत्र करा, तुमच्या ईशान्येवरतली राज्य आहेत तिथे करा गोवंश हत्याबंदी. का नाही करत गोवंश हत्याबंदी तिकडे करा, जिथे जिथे आजही चालू आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही केरळामध्ये किंवा इतर जिथे मला कल्पना आहे जिथे जिथे अजूनही ह्या गोष्टी चालू असतील तिकडे हा मुद्दा निवडणुकीचा करायचा आणि निवडणूक लढायची आणि मग लोकांनी मतं दिली तर कायदा करायचा. पण सोयीचं घ्यायचं हे सोयीचं हिंदुत्व आम्ही नाही केलं. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जनतेच्या हिताचं असेल ते कर, मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी नाही, जनतेच्या हिताचं आहे. राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ. वाढीव वीज बलाच्या प्रश्नावरती वातावरण पेटतंय? पेटत नाहीये, सांगतो तुम्हाला. मुळामध्ये वाढीव हा शब्द जो आहे तो वाढीव आहे का? ह्याचं कारण हा सगळा काळ जो होता, कारण हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चेला जातो, खरंच मीटरमुळे काही बिलं वाढलेत का 2-3 महिन्याची बिलं एकदम आलेत त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे तक्रारी आल्या तिथे तिथे या वीज मंडळातले लोक जाऊन मीटर चेक करून आले आणि मग ते चेक केल्यानंतर बहुतेकांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. तरी देखील अजूनही तो विषय मी काय सोडलेला नाही, मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकतं, काय करायला पाहिजे, ह्या गोष्टीवरती विचार आपला चालू आहे. पण एक गोष्ट सांगतो, जे काय आता सगळे थैथ्याट करायचा प्रयत्न करतायत कारण त्यांच्यात आता काही ताकद तशी राहिलेली नाहीये, त्यांना मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत की साधारणतः जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव हे आज काय येतो? क्रूड तेलाचे भाव पर लिटर. म्हणजे काल मी माहिती काढली, साधारणतः आज सुद्धा माहिती कन्फर्म करा, साधारणतः 20 रुपयाच्या आसपास आहे पर लिटर आणि आपल्याकडे 88 रुपये. का नाही कमी करत? का नाही तुम्ही त्याच्यावरती आंदोलन करत? गॅसचे भाव पण वाढले होते मध्ये, गॅस सुद्धा सबसिडी होती ती काढली, पण क्रूड तेलाचे भाव कमी झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे भाव का चढते आहेत? ते झालं. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात असेल 2014 आधी, आता बाकी जागतिक अर्थव्यवस्था वगैरे मला काय त्याच्यावरती बोलायचं नाही, पण तुमचं एक नाही म्हटलं तरी एक तो मुद्दा होता की डॉलर किती चढला, तेव्हा मला 59 रुपये होता, आता किती झाला डॉलर, काय व्यवस्था तुम्ही केली? तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या अंगावर येण्याच्या आधी एकदा निदान बाहेर पडताना आरशात तोंड तरी बघा. पण काय झाले, हल्ली बऱ्याच जणांना स्वतःचं तोंड आरशात बघितलं तरी बोंबलतात, ते भ्रष्टाचार झाला सगळे आवाक होतात. अरे काय म्हणतो, स्वतःचं तोंड दिसतं आणि भ्रष्टाचार झाला, तुला नाही आरशात भ्रष्टाचार आहे, गैरसमज नको व्हायला. दोन प्रमुख पक्ष सरकारमध्ये आपल्याबरोबर काम करतात आणि तीन पक्ष हे जे आहेत सरकारमधले, आपण मगाशी म्हटलं चमत्कारच आहे, भिन्न विचाराचे तीन पक्ष आहेत, ज्याला आपण समन्वय म्हणतो. समन्वय असल्याशिवाय अशी सरकारं चालत नाहीत. आघाडीचं सरकार चालवणं ही मोठी सर्कस किंवा कसरत आहे. तुम्हाला असं वाटतं की खरोखर कसरत आहे? म्हणून मी काहीतरी सांगावं म्हणून नाही सांगत आहे हा, पण मला नाही वाटत कसरत फार असं सांगतो. काय झालेलं आहे, कारण काही असेल, पण तिन्ही पक्ष आता एवढे मिसळून गेलेले आहेत, अगदी अजितदादा आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, अशोक राव आहेत, कोणाकोणाशी घेऊन नितीन राव आहेत, सगळे अगदीच जितेंद्र आहे, वडेट्टीवार आहे, सगळेच हसन मुश्रीफ आहेत, नवाब भाई, सगळ्यांचीच नावं मला आता म्हणजे घ्यावीशी वाटतात, पण किती जणांची नावं घेऊ, पण सगळे एवढे माझ्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागतात आणि आदराने वागतात आणि नाही मुख्यमंत्री महोदय म्हणतील ते, तर मला आश्चर्य वाटतं की
काही वेळेला कॅबिनेटमध्ये मी बघत असतो की अरे मला अनुभव नाही तरी मी बसले, सगळे लोक कालपर्यंत आपण एकमेकाच्या विरोधात होतो, पण आज ज्या आपुलकीने वागतायत, आदराने वागतायत. म्हणजे कॅबिनेटच्या परफॉर्मन्सवर तुम्ही खुश आहात? नक्कीच आहे, नक्कीच आहे. फार फार समजून सगळेजण छान वागतायत आणि अतिशय चांगले चाललेले. शरद पवार हे या देशातले राज्यातले त्यांना 80 वर्ष पूर्ण होत आहेत. हो, म्हणजे प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव, प्रदीर्घ काळ त्यांचं मार्गदर्शन सुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांनी सांगितलं, जेव्हा ते आपल्याला काही गोष्टी सांगतात, की ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत, त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाही. अशा लोकांच्या या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांबद्दल बोलायची सुद्धा गरज नाही वाटत मला. म्हणजे त्यांचं कोणी काय सिरियसली नाही ऐकू पण नाही अशा ती लोक आहेत. नाही, हा महाराष्ट्राचा सुद्धा आपल्या नेत्यांचा मान्य, पण बोलणाऱ्याची लायकी काय आहे? कोणी काही बोलेल आणि काही ऐकायचं आणि काही बोलायचं, कशाला वेळ घालवायचा आपण? पुढल्या 4 वर्षातल्या आपल्या योजना काय आहेत? 1 वर्ष निघून गेलं या सगळ्या संकटात आणि पुढची 4 वर्ष ही अत्यंत महत्वाची आहेत. तर आपल्या प्रमुख योजना काय असतील असं वाटतं? बघा, मी तुम्हाला खरं सांगू, कोरोनाचं संकट हे केव्हा आलं? जेव्हा आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, तेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला आणि दांडकन बातमी आली, रुग्ण सापडले. त्याच्या आधीपासूनच ते सगळं चाललं होतं आणि वाढायला लागले. तिथून हळूवार आपण लॉकडाऊन करायला सुरुवात केली आणि त्यातल्या बऱ्याचशा योजना ह्या आपल्याला बाजूला ठेवाव्या लागल्या. आता त्या योजना, त्याच्यानंतर आता या अर्थसंकल्पात मांडण्याच्या योजना, त्याच्यानंतर एकूण आर्थिक परिस्थिती ह्या बघून एक एक योजना आपल्याला आखत आखत पुढे जावं लागेल. पण मला असं वाटतं, मगाशी तुम्ही जे बोललात तो फार महत्वाचा शब्द आहे, आत्मनिर्भर. आणि तेवढी ताकद महाराष्ट्रात नक्कीच आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळात सुद्धा एवढे 1000 कोटी गुंतवणूक येते आहे, आली आहे, हे मोठं अभिमानाचं काम आहे, कौतुकास्पद आहे. आणि ते केवळ माझ्या एकट्याचं किंवा माझ्या सरकारचं असं मी म्हणत नाही आहे, ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. आणि ती प्रतिमा हे जे काय मध्ये मध्ये उठवळपणा करणारे आहेत ना, पाकव्याप्त वगैरे बोलणारे, ह्यांनी कितीतरी त्याच्यावरती चिकलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी तो महाराष्ट्र हा जनतेच्या मनातून पुसला जाऊ शकत नाही. आणि असे किती उपरे नाचले तरी तो महाराष्ट्राची ती महाराष्ट्राची ओळख ते काय पुसू शकत नाही. तर हा महाराष्ट्राचा नाही म्हटलं तरी एक मोठा मी म्हणेन विश्वासाचा जो भाग आहे तो घेऊन महाराष्ट्राला स्वतःच्या पायावरती जो उभा आहे तो देशात तर असाही आहे, पण आणखीन तो जगाच्या पातळीवरती त्याची तुलना व्हावी अशा एका उंचीवरती महाराष्ट्र आपल्याला न्यायचं आहे. आपल्या निमित्तानं मंत्रालयावरती भगवा फडकलेला आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, ते कधी जाणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता सुद्धा जाऊ शकतात, पण एक महत्वाचा मुद्दा सांगतो, शेवटी कामं होणं, एका ठिकाणी जाऊन बसणं म्हणजे सर्व काही नाहीये. तुम्ही जाऊन बसलात आणि केलं काहीच नाहीत, मी मागे सुद्धा बोललो होतो, म्हणजे काही न करता फिरणं आणि न फिरता बरंच काही करणं ह्याच्यात फरक आहे. तसंच मंत्रालयामध्ये सुद्धा, याचं कारण मी स्वतः स्वतःवरती का थोडीशी बंधनं घालतोय, कारण मी तुम्हाला सांगतोय की हे करू नका, ते करू नका, असं करू नका आणि मी फिरतोय, कारण मी कुठेही जाणं म्हणजे सगळं लवाजमा येणं, गर्दी येणं. आता हळूवार या सगळ्या गोष्टी उघडलेल्या आहेत. आता उघडल्यानंतर मी माझं पूर्ण माझं दिनचर्या, नाही तर कोरोना याच्या आधी माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच, कोकणात गेलो होतो, विदर्भात अधिवेशनच झालेलं आहे, सगळीकडे मी फिरत होतोच, उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो. त्याच्यामुळे फिरणं हे काय मला नवीन नाहीये, ते फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती. मातुश्रीचं एक पावित्र्य आहे, महत्व आहे आणि प्रतिष्ठा आहे. वर्षा बंगल्याचा अनुभव काय आहे? एक सांगतो, ध्यानी मनी नसताना हे पूर्वजांच्या पुण्याईने लाभलेलं वैभव आहे, वैभव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ते अधिकृत निवासस्थान आहे. अनेक जण स्वप्न पाहत पाहत बिचारी अशीच जातात आणि मनापासून सांगतो की मी तिथपर्यंत कसा पोचलो हे अजूनही एक प्रश्नचिन्हच आहे. पण वर्षा आणि त्या वर्षा वास्तूमध्ये सुद्धा एक नाही म्हटलं तरी आपुलकी आणि जिव्हाळ्याचं असं ते वातावरण, त्या वास्तू बोलते आपल्याशी काही वेळेला. तर आणि मला असं वाटतं त्या वास्तूचे सुद्धा आशीर्वाद हे या सरकारला मिळालेले आहेत, वास्तूचे आशीर्वाद असायला लागतात.
नाही तर उगाच कोणी गेलं आणि त्या वास्तूची काहीतरी अनादर केला तर त्या वास्तुदेवतेला सुद्धा ते बरं नाही वाटणार. आणि म्हणून हे जे वैभव आहे त्याचा मी अत्यंत नम्रतेने स्वीकार करून त्या वैभवाचा उपयोग महाराष्ट्राला कसा करता येईल ते करतो. आणि म्हणून मी दिवसभर त्या वर्षात माझ्या ऑफिसमध्ये असतो, अनेक महत्वाच्या विषयांवरती बैठका होतात, अनेक जणांना मी तिकडे भेटत असतो, व्हिडिओ कॉन्फरन्सेस होतात, त्या या फिरणाऱ्या लोकांना कळत नाहीत, पण मी एका जागी बसून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतो आणि एकाग्रतेने ते निर्णय तिथे मला घेता येतात. म्हणजे तुमच्यासाठी लॉकडाऊन तुटले आणि माझ्याकडे जनतेच्या ज्या काही तक्रारी किंवा ज्या काही अपेक्षा असतात त्या सुद्धा मोठ्या निवेदनाच्या येत असतात, त्याच्यावरती तात्काळ मी माझे हे करून ते पण मार्गी लावत असतो. राज्याच्या जनतेला आजच्या दिवशी तुम्ही काय संदेश द्याल? मी हाच संदेश देईन की थोडा काळ अजून कठीण आहे, नक्की आहे. ज्या जिद्दीने, धैर्याने आणि विश्वासाने तुम्ही त्याचा सामना करत आहात आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळावरती तुमचे जे काही आशीर्वाद आहेत, प्रेम आहेत, जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधतो फेसबुक लाईव्हवरती तेव्हा मला प्रतिक्रिया येतात की आम्हाला आमच्या घरातलं कोणतरी आम्हाला बोलतोय असं वाटतं. हे नातं असंच कायम ठेवा, कारण मुख्यमंत्रीपद येतं जातं पुन्हा येतं, पण हे जे नातं आहे ना, हे जे प्रेम आहे ते सगळ्यांच्या भाग्यात नसतं. त्याच्यामुळे मला त्या प्रेमाचा मी भुकेला आहे. हे जे नातं आहे, ही जी नाळ आहे, ही अशीच कायम ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती, विश्वासाच्या जोरावरती तुमच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच माझं त्यांना एक नम्र निवेदन आहे. उद्धवजी धन्यवाद. आपण खूप सविस्तर दिलखुलासपणे राज्याच्या जनतेशी संवाद साधला असंच मी म्हणेन. आणि खरोखर आपण जे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो इथे बिल्ला लावलेला आहे, जे चित्र महाराष्ट्रात आहे ते तसंच आहे की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत आणि ते आमची जबाबदारी घेत आहेत. ही जबाबदारी आपण अनंत काळापर्यंत घेत राहा या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.